Okay, students, very good morning to all of you. How are you all? I know you are all very, very, very great, fine, and enjoying your lockdown in your home. Okay, take care. Students, so now we are moving to the second lecture of our measurements. Yes. तो हमें चीजें क्या करनी है अभी मेजर करनी है हमें तो पता चली क्या क्या मेजर कर सकते हैं ना कल हमने देखा कि क्या मेजर कर सकते हैं डिस्टेंस मेजर कर सकते हैं मास मेजर कर सकते हैं टेम्परेचर मेजर कर सकते हैं ह्यूमिडिटी मेजर कर सकते हैं है ना ल्यूमिनस इंटेंसिटी लाइट का जो इंटेंसिटी है जो यहाँ पे दिख रहा है यहाँ पे फ्लैश आ रहा है वो इंटेंसिटी मेजर कर सकते हो इसका लेंथ मेजर कर सकते हो मेरी हाइट मेजर कर सकते हो कंपेयर कर सकते हो हाँ सर मेरी हाइट से ज्यादा है ऐसा कुछ कंपेयर कर सकते हो तो चीजें मेजर करने के बाद क्या होता है कि हमें चीजें समझने आसान होती है तो मेजर करने के लिए क्या लगते हैं तो मेजरिंग डिवाइसेस लगते हैं उसके सिवा तो मेजर कर ही नहीं सकते है ना कोई बोलेगा कि आपका मेजरिंग डिवाइस गलत है तो आपका मेजरमेंट गलत है तो आप कैसे समझोगे उस चीज को तो मेजरमेंट डिवाइसेस वो एक्सेप्ट होने चाहिए क्या होने चाहिए मेजरमेंट डिवाइसेस एक्सेप्ट होने चाहिए तो मेजरमेंट डिवाइसेस एक्सेप्ट होने के लिए कुछ लोगों ने स्टैंडर्ड जो यूनिट्स है हमारे कौन से कल हमने देखे मीटर सेंटीमीटर्स जो कुछ है तो उन्हें स्टैंडर्ड डिवाइसेस से मेजर किया देखो आपका 30 सेंटीमीटर का स्केल इतना होगा तो दूसरे का भी उतना ही होगा ना तो क्या अलग होगा तो वो अलग अलग रीडिंग बताएंगे तो अलग अलग रीडिंग तो नहीं चलेंगे है ना तो मेजरिंग डिवाइसेस होने चाहिए और उसमें मेजरमेंट सही का सही होना चाहिए तो वैसे होने चाहिए इसलिए स्टैंडर्ड मेजरिंग इंस्ट्रूमेंट्स यूज कर सकते तो हम आज थोड़ा एक सम नॉवेल इंस्ट्रूमेंट्स स्टडी करेंगे ओके विल स्टडी सम नॉवेल इंस्ट्रूमेंट्स टुडे जो बहुत रिवोल्यूशनाइजिंग थे ठीक है सो सबसे देखेंगे तो हम क्या क्या चीज़ें चलो बताओ कौन से मेजरमेंट डिवाइसेस आपको पता है थर्मामीटर आपको पता है मुझे मालूम है क्योंकि आपको अभी तो बहुत यूज थर्मामीटर कर रहे हो है ना ऑक्सीमीटर अभी आजकल यूज कर रहा हूँ ऑक्सीजन मेजर करने के लिए है ना हाँ तो ऑक्सीमीटर यूज करके आप क्या मेजर कर सकते हो ऑक्सीजन परसेंटेज इन योर लंग्स ओके यू ब्रीद इन मोर स्टोर मोर ऑक्सीजन इन साइड यू एंड यू कैन से दैट मोर ऑक्सीजन लेवल इज देयर इन साइड मी यू मेजर दैट पल्स ऑल्सो है ना हाँ सो यही चीज़ें हैं वैसे थर्मामीटर टेम्परेचर मेजर कर सकते हो है ना हाइग्रोमीटर ह्यूमिडिटी मेजर कर सकते हो रेनफॉल है तो अभी तो बारिश बहुत होती है तो फिर उसका भी मेजरिंग डिवाइस होता है उसको मिलीमीटर में गिनता है ना तो वैसे स्केल भी है आप ज़्यादा से ज़्यादा स्केल यूज करते हो बच्चों है ना बच्चे ज़्यादा से ज़्यादा स्केल यूज करते हैं तो सबके पास स्केल होता है यस वेइंग मशीन आप जाते हो कहाँ पे भी तो वेइंग मशीन आप यूज़ करते हो वोल्टमीटर एमीटर भी होता है एमीटर होता है एमीटर क्या मेजर करता है करंट मेजर करता है वोल्टमीटर वोल्टेज मेजर करता है ठीक है जो आपके घर में पावर रीडिंग है पावर मीटर जहाँ से बिल आता है तो वो चीज़ें हम मेजर करते हैं तो वैसे ही आपको क्या करना है कुछ मेजरिंग टेक्निक सीखने कुछ मेजरिंग टेक्निक सीखने तो टेक्निक्स क्या है पहले तो एक मेन स्केल रीडिंग करके चीज़ रहती है वॉट इज दैट का मेन स्केल रीडिंग म्हणून असते मेन स्केल रीडिंग म्हणजे काय तुमच्याकडे ही एक स्केल आहे आणि ही बॉटल आहे तुम्हाला बॉटलचं लेंथ मेजर करायचं तुम्हाला काय दिसतं स्टुडंट्स 1 2 3 4 5 6 7 आणि तुम्हाला काय दिसतं हे बॉटलची हाईट कुठेतरी 6 to 7 सेंटीमीटर्समध्ये आहे मग तुम्हाला एक्झॅक्ट पिक्चर आयडिया कळत नाही की हां 6 सेंटीमीटर आहे का 7 सेंटीमीटर कुठेतरी मध्येच आहे मग तुम्ही बोलणार आन्सर बोलणार 6 to 7 सेंटीमीटर्सच्या आसपास आहे आन्सर ओके देन यू विल टेल द आन्सर अँड द पर्सन मे माईट गेट सॅटिस्फाईड ओके बट समटाईम्स ही माईट नॉट गेट सॅटिस्फाईड सो ही वॉन्ट द ॲक्युरेट आन्सर ओके हाऊ फार आय कॅन रिलाय सो सम वन यूजेस अ लिटल बेटर स्केल वहां पे क्या है 6 to 7 सेंटीमीटर्स के अंदर आपको 10 डिव्हिजन है क्या है 10 डिव्हिजन म्हणजे 1 सेंटीमीटरला त्याने काय केलं परत 10 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आणि मग त्याचे किती पार्ट्स आहेत मेजर एक्स्ट्रा पार्ट किती आहे ते तुम्ही पण मोजू शकता कसं त्याचे 4 पार्ट्सला तुम्ही डिवाईड केले 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केले 1 सेंटीमीटर त्यातले हे 4 पार्ट्स आहेत ओके सो 4 स्मॉल पार्ट कोइनसाइड्स कोइनसाइड म्हणजे काय की हा आणि हा एका रेषेत आले हे आणि हे एका रेषेत आले म्हणजे कोइनसाइड होणे कोइनसाइडिंग म्हणजे काय को मीन्स सेम इनसाइड मीन्स वी आर हॅविंग सेम मेजरमेंट हां तो कोइनसाइड होतोय तो पॉइंट चौथा पॉइंट तर तुम्ही काय बोलणार हे 4 पार्ट्स आहेत ना हे 1 सेंटीमीटर जे आहे ना 6 पासून 7 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर आहे त्याला तुम्ही 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केले किती पार्ट्स मध्ये डिवाइड केले 10 पार्ट्स मध्ये येस तो एक पार्ट किती झाला 1/10 म्हणजे किती असतं 0.1 1/10 म्हणजे किती असतं 0.1 सेंटीमीटर तो 1 सेंटीमीटर इफ इट इज डिवाइडेड इन 10 इक्वल पार्ट्स देन ईच पार्ट विल बी ऑफ 1/10 सेंटीमीटर दैट इज 0.1 सेंटीमीटर 0.1 सेंटीमीटर एक पार्ट झाला तसे किती आहेत 4 पार्ट्स आहेत तसे किती आहेत 4 पार्ट्स आहेत तो 4 × 0.1 काय करायला लागणार तुम्हाला 4 × 0.1 म्हणजे किती झाले हे 0.4 सेंटीमीटर म्हणजे हे जे स्मॉल स्केल्स आहेत त्यांनी किती मेजर केले हा डिस्टन्स किती झाला 0.4
सेंटीमीटर्स हा डिस्टन्स इथून इथपर्यंत किती झाला 0.4 सेंटीमीटर्स आणि इथून इथपर्यंत किती आहे मेन स्केल 6 सेंटीमीटर्स मग तुम्ही काय आन्सर सांगणार सर 6 सेंटीमीटर्स प्लस काय बोलणार तुम्ही 4 इंटू 0.1 सेंटीमीटर्स आन्सर तुम्ही सांगणार की नाही 6.4 सेंटीमीटर्स सिंपल आहे ना तुम्ही असंच करता मला माहिती आहे प्रॅक्टिकली तुम्ही असंच करता बोलता सर 6 1 2 3 4 आणि बोलणार सर 6.4 आन्सर आहे ना मग हा जे तुम्ही केलं आहे ना त्याला आपण थोडा फॉर्म्युलामध्ये लिहूया कशात लिहूया थोडस फॉर्म्युलामध्ये लिहूया है ना तो फॉर्म्युला काय म्हणूया आपण हां ओके आता ह्याला मी फॉर्म्युला बनवतो ठीक आहे हा 6.4 तुम्हाला कळलं याचे डायग्राम आपण रब करूया आता ठीक आहे हां तर हा जो काही फॉर्म्युला आहे ना ह्याला आपण एका फॉर्म्युलामध्ये लिहू शकतो कसा लिहू शकतो तर बघा ह्याला आपण काय बोलतो 6 सेंटीमीटर आहे ना 6 सेंटीमीटर त्याला आपण बोलतो एमएसडी काय बोलतो बोला एमएसडी एमएसडी 6 सेंटीमीटर हे काय आहे एमएसडी एमएसडी म्हणजे मेन स्केल डिव्हिजन मेन स्केल जे 6 7 हे काय असतात 1 2 3 4 हे काय असतात मेन स्केल डिव्हिजन असतात सध्या इकडे बघू नका इकडे लक्ष जाईल तुमचं पण हे चांगलं दिसतंय म्हणून पण सध्या आपण ह्याच्यावर फोकस करूया नंतर आपण ह्याच्यावर येणार आहोत है ना 1 2 3 4 5 6 हे काय आहेत मेन स्केल्स आहेत काय आहेत मेन स्केल तर मेन स्केल डिव्हिजन कळले की किती आहेत 6 मेन स्केल डिव्हिजन्स ऑलरेडी आपण मेजर केले तर आता 0.1 काय झालं स्टूडेंट्स की कमीत कमी तुम्ही काय मेजर करू शकता ह्याच्यावरून तर कमीत कमी किती लेंथ मेजर करू शकता सगळ्यात कमी सर ह्याच्यावर इथे 0.1 सेंटीमीटरचे ऑब्जेक्ट मेजर करू शकता कारण की ह्याची लेंथ किती 0.1 सेंटीमीटर येस तो यू कॅन मेजर लीस्ट काउंट ह्याला काय म्हणतो आपण 0.1 सेंटीमीटर हे काय आहे इट इज अ लीस्ट काउंट काय आहे लीस्ट काउंट किंवा काय म्हणतो आपण त्याला एलसी काय म्हणतो एलसी काय बोला एलसी 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 म्हणजे लिस्ट काउंट ओके है ना हाँ आता आपण काय करणार आहोत किती पार्ट्स आपण केले किंवा किती डिव्हिजन्स आपण कव्हर केले तर किती डिव्हिजन्स केले 1 2 3 4 सो नंबर ऑफ डिव्हिजन्स इथे 4 काय आहे व्हाट इज 4 4 इज नंबर ऑफ डिव्हिजन्स है ना मग आपला 6.4 आंसर याला काय करायला पाहिजे एमएसडी प्लस इन ब्रैकेट एलसी 0.1 × 4 मग माझा काय येईल आंसर हा मी सपोज फॉर्म्युला बनवला तर आंसर काय येईल माझं सांगा बघू आंसर काय येईल माझं एमएसडी किती आहे 6 प्लस एलसी किती आहे 0.1 आणि असे 4 पार्ट्स 0.1 × 4 किती झाले हे 0.1 × 4 हे किती झाले 0.4 आणि हे प्लस 6 तर आंसर काय येणार आहे 6.4 मग हे आंसर 6.4 कसं आलं या फॉर्म्युलाने आलं तर ह्याला आपण एक फॉर्म्युलामध्ये बसवूया ह्या मेजरमेंटला आपण काय करूया एका फॉर्म्युलामध्ये बसवूया है ना या व्हाट इज द मेजरमेंट मेजरमेंट इज व्हाट मेन स्केल रीडिंग येस मेन स्केल रीडिंग प्लस बोला लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ डिव्हिजन्स ठीक आहे हा सुंदरसा एक फॉर्म्युला पण बनवला ठीक आहे स्टुडंट्स हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा कधीही पुढे ठीक आहे हा फॉर्म्युला लिहून घ्या आतापर्यंत जे जे काही समजलं इथंपर्यंत ते सगळं लिहून घ्या पॉज करून ठीक आहे व्हेरी गुड ओके या आता आपण थोडं पुढे जाऊया विल गो अ लिटल मोर फॉरवर्ड ठीक आहे हे पार्ट मी रब करतो ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कळलं ना मेन स्केल आपण कशी वापरतो है ना या म्हणजे तुम्हाला आता कळलं की कसं आपण स्केल वापरणार ठीक आहे ना हां ओके आता स्टुडंट्स मला सांगा 0.1 सेंटीमीटर पर्यंत मी मेजर करू शकतो ना म्हणजे काय मेजर करू शकतो मी ह्या हा एक ट्यूनिंग हा फोर्क आहे ह्याला मला मेजर करायचं ह्याची लेंथ लेटेस्ट एक 30.3 सेंटीमीटर आहे जी 30.3 सेंटीमीटर आहे हा ट्यूनिंग फोर्क आहे 30.3 सेंटीमीटर कशाने मेजर केले मगाशच्या स्केलने मेजर केलं पण मला ॲक्युरसी हवंय मला अजून ॲक्युरेट हवंय आन्सर अजून आन्सर काय हवंय अजून जास्त ॲक्युरेट हवंय तर जास्त आन्सर जर ॲक्युरेट हवं असेल तर आपण काय करणार आहे जर मला कोणी सांगितलं ह्याचा आन्सर 30.33 आहे तर मी काय करेन हा ह्याच्या आन्सरमध्ये जास्त खोलपर्यंत आन्सर आहे जसं की मगाशी आपण बोललेलं 6 सेंटीमीटर ॲक्युरेट आहे का 6.4 सेंटीमीटर ॲक्युरेट तर तुम्ही बोलात नाही सर हा जास्त ॲक्युरेट कारण की हा एका जास्त
ॲक्युरेट डिवाईसने मेजर केलं आहे ना, मग आपण त्याचे 10 पार्ट्स केले, मग आपल्याला हा आन्सर आला बरोबर. मग आपण काय करणार आहोत, ह्याचे 10 पार्ट्स केले म्हणून हा आन्सर आला ना, मग आपण काय करणार आहोत, परत त्याचे अजून 10 पार्ट्स करणार आहोत, परत त्याचे अजून 10 पार्ट्स करणार आहोत, मग आपल्याला आन्सर 30.33 पण भेटू शकतो अजून ॲक्युरेट. मग चालेल का? चालेल ना, जर तुम्हाला जास्त ॲक्युरेट येत असेल आन्सर तर, जर तुम्हाला जास्त ॲक्युरेट आन्सर येत असेल तर चालेल ना. मग तसं करायला काय करता येईल आपल्याला? येस, वी कॅन गो फॉर मोर स्ट्रॉंगर डिवाइस. मग हा स्ट्रॉंगर डिवाइस काय आहे? हा आहे, व्हॉट इज दिस? व्हर्नियर कॅलिपर. हा काय, ह्याला म्हणतो आपण, नाव लिहून घ्या, हेडिंग पण लिहून घ्या, व्हर्नियर कॅलिपर्स. हा व्हर्नियर कॅलिपर्स या डिवाइसचं नाव आहे. व्हर्नियर कॅलिपर्स हे व्हर्नियर नावाचा एक फ्रेंच सायंटिस्ट होता, त्याच्या नावामुळे दिलेलं आहे. ओके, इट इज बिकॉज ऑफ द फ्रेंच सायंटिस्ट फ्रेंच मॅथमॅटिशियन व्हर्नियर. ओके, या Yes, his name was Vernier and he was from France. Okay, and he has made this instrument in the year 1630. In the year 1630, he made this instrument called as Vernier calipers. Okay, yes, this is a very good instrument. So, what is the instrument? If you have a scale with you, इफ आय हॅव अ स्केल विथ मी, हां एक स्केल आहे माझ्याकडे, तर तुम्हाला दिसतं आहे स्टुडंट्स, ही खाली एक स्केल आहे, वर एक स्केल आहे, है ना. हां, तर ह्या वरच्या स्केलमध्ये 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर दिसत आहे, है ना. मग परत या 1 सेंटीमीटरमध्ये किती पार्ट्स आहेत? 10 mm, 10 पार्ट्स आहेत, है ना, जो आपला मगासचा स्केल होता. मग त्याने तुम्ही काय मेजर करू शकता? ह्याची थिकनेस मेजर करू शकता. कमीत कमी तुम्ही किती मेजर करू शकता? 0.1 कमीत कमी तुम्ही मेजर करू शकता. 0.1 ऑब्जेक्ट केस नाही, थोडंसं एक लाकडाची छोटीशी झाडूची काडी असेल ना, ती मेजर करू शकता तुम्ही, है ना. हां ठीक आहे, त्याची थिकनेस मेजर करू शकता ह्या स्केलने. पण अजून केसाची पण थिकनेस मेजर करायची आहे. तर तुम्ही काय करलं सर, इथे ठेवलं तर असे केसाची थिकनेस 1 mm पर्यंत कुठे पण मूव्ह केलं तरी तेच सांगत आहे. केसाची थिकनेस कशी मेजर करणार? मग तुम्हाला केसाची पण थिकनेस जर मेजर करायची आहे तर तुम्हाला हा इन्स्ट्रुमेंट खूप यूज होईल. काय? व्हर्नियर कॅलिपर. तर तिथे काय असतं, हा जो स्केल आहे ना नॉर्मल स्केल, तो नॉर्मल असतो. इथे ही जी ब्लू लाईन दिसते ना, ब्लू लाईन ती नॉर्मली स्केल्ड असते, ह्याच्यावर ऑलरेडी मांडलेली असते. काय असते? ऑलरेडी ही नॉर्मल स्केल मांडलेली असते. पुढे काय होतं, इथे एक विंडो ठेवलेली असते त्याच्यावर. आता काय करायचं आपल्याला, हे जे 10 पार्ट्स दिसत आहेत, हे जे 1 mm चा जो पार्ट दिसतोय किंवा 0.1 सेंटीमीटर, हा जो 0.1 सेंटीमीटर होता ना, 30.3, तो आपल्याला ऍक्युरेट आन्सर नव्हता ना या ट्युनिंग फोकचा. याचा आन्सर मी तुम्हाला विचारलेला, सर याचा आन्सर किती आहे? तर तुम्ही सांगितलं की 30.3 सेंटीमीटर आहे. हां, पण मला केसाच्या थिकनेसपर्यंत ह्याची ॲक्युरेसी जर हवी असेल तर मी काय करणार, हा स्केल, दिस स्केल इज नॉट एनफ, सो आय विल यूज धिस स्केल. सो वेन आय एम युझिंग धिस स्केल, आय एम गोईंग फॉर मोर ॲक्युरेसी फॉर दिस ट्युनिंग फोर्क. आय एम गोईंग फॉर मोर ॲक्युरेसी ऑफ दिस ट्युनिंग फोर्क. सो वॉट विल आय डू युअर इज, आय विल गो मोर इन टू मोर डिटेल्स ऑफ धिस. मी ह्याला काय करेन, ह्या जे 10 पार्ट्स आहेत ना, हा जो 0.1 सेंटीमीटर, ह्याची थिकनेस किती, हा 1 सेंटीमीटर आहे, आणि दिस इज 1 सेंटीमीटर, दिसतंय तुम्हाला, दिस इज 1 सेंटीमीटर, अँड ईच डिव्हिजन इज ऑफ 0.1 सेंटीमीटर, कारण की आपण त्याला 10 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, तर म्हणजे 0.1 सेंटीमीटर झालं. तर 0.1 सेंटीमीटर तुम्ही मेजर करून असे 3 पार्ट्स मेजर केले आणि सांगितलं सर ह्या फॉर्म्युलाने, सर 30.3 सेंटीमीटर्स आले का, कारण की तुम्ही 3 डिव्हिजन्स पुढे गेला, क्लेट असते कसे 30.3 सांगितले याचा आन्सर, 30.3. ओके, हां ठीक आहे. पण आता मला काय हवं आहे, अजून जास्त ॲक्युरेट हवे ना, तर मी काय करणार, हा जो 0.1 सेंटीमीटर आहे ना, 0.1 सेंटीमीटर, त्याला परत 10 पार्ट्समध्ये मी डिवाइड करणार. पण ते तर काय दिसतंय का तुम्हाला इथे, तसे 10 पॉईंट दिसतात का? नाही दिसत आहेत. मग ते खूप, मग डोळ्याला खूप बारीक त्रास होईल एवढे अजून 10 पार्ट्स दिले, मग ते दिसणार पण, मग मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बसायला गेले. मग सायंटिस्टने काय केलं आहे, ह्याला थोडं मॅथमॅटिकली ह्याच्यामध्ये एक इंजिनिअरिंग केली. बोला स्टुडंट्स, इंजिनिअरिंग, यू हॅव टू से दिस वर्ड, इंजिनिअरिंग, से इंजिनिअरिंग, येस, वन्स अगेन, से इंजिनिअरिंग, येस. सो वॉट दे हॅव डन युअर इज, त्यांनी काय केलं, इथे एक विंडो ठेवला. काय ठेवला? दिस ब्लॅक पार्ट इज कॉल्ड एज अ विंडो. वॉट इज दिस ब्लॅक पार्ट कॉल्ड एज विंडो. त्यांनी काय केलं, या विंडोमध्ये दे हॅव, इथे जे आपले नॉर्मल रिडिंग होते ना, नॉर्मल रिडिंग, त्या नॉर्मल रिडिंगमध्ये प्रत्येक व्हॅल्यू काय सांगायचा, 0.1 सेंटीमीटर, 0.2 सेंटीमीटर, है ना. आता 0.1 सेंटीमीटर, 0.1 सेंटीमीटर मला थोडंसं बोलायला त्रास होते, त्यामुळे मी काय बोलेन, माझ्या प्रत्येक वेळेला 1 mm बोलेन. काय बोलेन? 1 mm. आणि मी 1 mm चे परत 10 पार्ट्स केले, म्हणजे माझा आन्सर काय असणार आहे, 1 mm जो आपण मेजर करायचो ना, 30.3 सेंटीमीटरला आपण काय होतो, 3 mm असतो ना ॲक्च्युली,
त्याला परत 10 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं. थोडं लक्ष पाहिजे स्टुडंट्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज अ लिटल डीप, सो यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह. 1 mm इज डिवाइडेड इंटू 10 पार्ट्स, इट इज 0.1 mm. इट इज हाउ मच? 0.1 mm. सो ईच पार्ट, इफ यू डिवाइड 1 mm इंटू 10 पार्ट्स, सो यू विल बी मेजरिंग 1 mm. मग हे पार्ट्स आपण डिवाईड कसे करायचे? तर हे इंजिनिअरिंगने काय केलं आहे, हे जे 1 mm टू 2 mm आहे ना, 1 mm टू 2 mm पर्यंत तुम्ही जा लेटेस्ट एक, तर तुम्ही काय केलं, त्यांनी हा जो पार्ट आहे ना बघा, हा 2 mm ची लाईन इथे चालेल, 2 mm ची लाईन कुठे आहे, इथे आहे. हां, म्हणजे ह्यांनी काय केलं, ह्यातले 9 mm च घेतले. किती घेतले? 1 2 3 4 5 6 7 8 9 mm च घेतले. बघा इंजिनिअरिंग कशी केली त्याने, लक्ष आहे. लेट अस सी की ह्या 9 mm मध्ये, आर यू ऑब्झर्विंग स्टुडंट्स? ओके, आर यू ऑब्झर्विंग? ह्या 9 mm मध्ये त्यांनी काय केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय केले, ब्लॅकचे 10 डिव्हिजन्स घेतले. किती घेतले? ब्लॅकचे 10 डिव्हिजन्स घेतले, है ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले. आणि हे किती आहेत ब्लू लाईन्स? किती आहेत ब्लू लाईन्स? 9 डिव्हिजन्स आहेत. 9 डिव्हिजन्स करस्पॉन्ड्स टू हाउ मच? 9 mm. किती? 9 mm किंवा 0.9 cm बोला तुम्ही, है ना. 9 mm असतात ना ह्याच्या ह्या स्केलवर, हे नॉर्मल स्केल आहे. ह्याचे ह्याच्यातले जर ही जे हे जे लाईन्स आहेत ना, हे छोटे छोटे ब्लॅक लाईन्स, ते तुमचे ब्लू लाईन्सनी मी रिप्रेझेंट केले. ठीक आहे, मग व्हर्नियर स्केल एक थोडीशी डिवाईस दिली तुम्हाला लॅबमध्ये, उद्या भेट दाखवून दाखवू आपण शाळेत आल्यावर, ती शिधे ठेवलेली असते. आपण शाळेत भेटणार आहोत. हां, तेव्हा करणार. ठीक आहे, ओके. मग त्याच्यात काय केलं, ह्याचे 9 डिव्हिजन्स घ्यायचे, म्हणजे कुठून पूर्ण वर नाही, पहिले 9 हे एवढंच पार्ट घ्यायचा. आणि तिचे काय, तिथे काय करायचं, एक विंडो ठेवायचा आणि त्या विंडोचे 10 रिडिंग्स तिथे बसवायचे. काय बसवायचे? 10 रिडिंग्स तिथे बसवायचे. मग जर इथे तुम्ही 10 रिडिंग्स बसवलेत तर काय होणार, 10 रिडिंग्स बसवलेत मग तो काय होईल, जास्त रिडिंग्स आहेत ना, तो थोडंसं काय येणार आहे, अलीकडे येणार आहे. है की नाही? अलीकडे येणार आहे. म्हणजे तुम्ही काय केलेत, 9 mm मध्ये 10 डिव्हिजन्स बसवलेत. काय बसवले? 9 mm मध्ये 10 डिव्हिजन बसवले. जर मी 9 mm मध्ये, 9 mm मध्ये काय केलं, आता मी 10 डिव्हिजन्स बसवलेत, है ना, तर होणार काय की हा एक वर्नियर स्केल डिव्हिजन आहे ना, एक वर्नियर स्केल, तो काय मेजर करेल, 0.9 mm मेजर करेल. है की नाही? 9 mm मध्ये जर मी 10 डिव्हिजन्स मेजर केले तर एक डिव्हिजन किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, 0.9 mm करणार आहे. हा दुसरा अजून 0.9, मग प्रत्येकाचे मेजरमेंट किती झाले, 0.9 mm झाले. आर यू गेटिंग द मॅजिक? प्रत्येकाची झाली 0.9, मग 0.9 असे 10 डिव्हिजन्स कव्हर झाले. 0.9 इंटू 10 किती झालं, 9 mm. मग 9 mm च कव्हर झाले की नाही, इथून इथेपर्यंत 9 mm होतात, मग 9 mm आपण डिस्टन्स कव्हर केलं. मग 10 mm कव्हर केलं का? नाही केलं. 1 cm कव्हर केलं का? नाही केलं कव्हर. आता होणार काय, धिस गॅप इज ऑफ, हा गॅप दिसतोय इथून इथेपर्यंत, तो कितीचा आहे, हा 1 mm आणि हा 9 mm, गॅप कितीचा आहे, 0.1 mm चा. क्लिअर आहे? हा क्लिअर आहे का? हा किती आहे, दिस इज 1 फर्स्ट डिव्हिजन अँड दिस इज 0.9 डिव्हिजन. मग हा गॅप कितीचा झाला, 1 mm मायनस 1 mm, ओके, मायनस दिस इज ऑफ 0.9 mm. मग हा गॅप कितीचा झाला, फर्स्ट डिव्हिजन चा 0.1 mm चा गॅप झाला. 0.1 mm म्हणजे काय, ह्या 1 mm चे आपण परत 10 पार्ट्स डिवाइड केले, ते आपण बघितला हा गॅप आहे. तर हा गॅप तुम्हाला कळला कितीचा आहे, 0.1 mm चा आहे. तो गॅप कळला कितीचा आहे, 0.1 mm चा. तर मग जेव्हा माझी ही डिस्टन्स ह्याच्यावर इथे पुढे सरकेल, म्हणजे पहिली वर्नियर स्केल डिव्हिजन पहिल्या मेन स्केल डिव्हिजनवर येईल, याचा अर्थ मी ह्याला पुढे सरकवेन, म्हणजे हा मी गॅप कव्हर करेन, मग तेव्हा मी किती डिस्टन्स कव्हर केलेला असणार आहे पुढे, 0.1 mm. इजंट इट इंटरेस्टिंग? येस. तसंच बघा, इथून इथपर्यंत किती डिव्हिजन्स आहेत, 2 mm आहेत, 2 mm आहेत. आणि इथून इथपर्यंत किती असतील, 0.9 mm प्लस 0.9 mm किती होतात, 0.9 mm प्लस 0.9 mm किती होतात, 1.8 mm होतात, है ना. ठीक आहे, 1.8 mm कोण होतात, हे ब्लॅक पार्ट्स इथून इथपर्यंत, आणि हे इथून इथपर्यंत ब्लू पार्ट्स किती आहेत, 2 mm डिस्टन्स कव्हर आहेत. म्हणजे हा गॅप कितीचा झाला, गॅप कितीचा झाला, 0.2 mm चा गॅप झाला. किती झाला, 0.2 mm चा गॅप झाला. जर मी हा विंडो सरकवला, हा विंडो मुव्हेबल असतो, काय हा विंडो मुव्हेबल असतो, असा घसरत असतो त्याच्यावर, आणि थोडा घसरकवला असा, आणि हा याच्यावर
आणला तर याचा अर्थ मी इथे किती डिस्टन्स पुढे आलोय 0.2 mm. म्हणजे 0.2 mm जर मेजर करायचं असेल मला तर मी इथून काय करणार आहे 0.2 mm मी पुढे सरकलो तर सेकंड व्हर्नियर डिव्हिजन कव्हर होईल. याचा अर्थ काय की मी 0.2 mm डिस्टन्स कव्हर होतो याचा अर्थ सेकंड डिव्हिजन कोइन्साइड आहे. तसं 0.3 mm कव्हर्ड असेल तर इथे माझं थर्ड डिव्हिजन कव्हर होईल. कळतंय का? कारण की इथे गॅप हा 3 mm असणार आहे, हा 0.27 mm असणार आहे. आलं का लक्षात? ती जो गॅप तयार करतोय आपण प्रत्येक वेळा 0.1 mm चा गॅप करतोय प्रत्येक डिव्हिजन तयार करतोय. मग आपण काय करतोय इथे नंबर ऑफ 10/9 mm लाच आपण 10 डिव्हिजन्स काढून प्रत्येक आपण इथे गॅप तयार करतोय. काय करतोय? गॅप तयार करतोय. ठीक आहे. मग तो गॅप तयार करून आपण इथे जर आपण मेजर केला तर फर्स्ट mm कोइन्साइड द इट इज 0.1 mm. ठीक आहे. तसंच सेकंड डिव्हिजन इज ऑफ हाउ मच 0.18. याचा अर्थ इट इज 0.2 mm गॅप लेस. सो ईच अँड एव्हरी डिव्हिजन इज दॅट मच पार्ट गॅप. म्हणजे सिक्स्थ डिव्हिजन काय असणार आहे 0.6 mm चा गॅप असणार आहे. सेवन्थ डिव्हिजन विल बी 0.7 mm चा हा गॅप असणार आहे. ठीक आहे. म्हणून जो जेव्हा तुम्ही 0.7 mm कराल तेव्हा हा सेवन्थ डिव्हिजन सेवन्थवर 0.7. मग तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू डू ओनली वन इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला काय करायचं आहे? कितवा डिव्हिजन कोइन्साइड आहे ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? विच नंबर ऑफ डिव्हिजन इज कोइन्साइडिंग. जर तुम्हाला मी सांगितलं की सर सेवन्थ डिव्हिजन कोइन्साइड आहे, कितवा सेवन्थ डिव्हिजन इज कोइन्साइडिंग. इफ सेवन्थ डिव्हिजन इज कोइन्साइडिंग दॅट मीन्स वॉट? सेवन्थ डिव्हिजनने किती गॅप ठेवलेला असणार आहे? फर्स्ट डिव्हिजनने 0.1 गॅप, सेकंड डिव्हिजनमध्ये 0.2 mm चा गॅप आहे. तसं थर्डमध्ये 0.3 mm, फोर्थमध्ये 0.4 mm, फिफ्थमध्ये 0.5 mm, सिक्स्थमध्ये 0.6 mm, सेवन्थमध्ये 0.7 mm, एटमध्ये 0.8 mm, नाईन्थमध्ये 0.9 mm आणि टेन्थ डिव्हिजन म्हणजे काय 1 mm चा गॅप. म्हणजे 10th mm इथे कोइन्साइड झाला तर ऑलरेडी तुमचा फर्स्ट 1 mm ने पुढे गॅप तयार केलेला असणार आहे. मग हा गॅप तुम्ही इथे मेजर करू शकता, है ना. म्हणजे कितवा डिव्हिजन कोइन्साइड झाला? पाचवा डिव्हिजनवर आला याचा अर्थ 0.5 mm चा गॅप तुम्ही मेजर केला आहे. म्हणजे गॅप मेजर केला आहे हे ओळखता कसं येतं व्हॉट नंबर ऑफ डिव्हिजन कोइन्साइड दॅट मेनी 0.1 mm यू हॅव कवर्ड इन गॅप. क्लिअर आहे? ओके. सो युअर फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द 0.1 mm ऑल्सो बिकम्स व्हॉट इफ nth vernier division coincides with the main scale reading, with the main scale reading, then the length can be measured as, आता कुठून जास्त असणार आहे? ही तुमची व्हर्नियर स्केल रीडिंग 1 cm ऑलरेडी हा थिकनेस आहे. लेटेस्ट की तुम्ही बॉल ठेवलात, एक बॉल ठेवलाय ऑलरेडी. ठीक आहे. एक बॉल ठेवला आणि त्याची लेंथ किती आली? 1 cm आली. किती आली? 1 scale. मग मेन स्केल रीडिंग माझी आली 1 cm. ठीक आहे. लेटेस्ट एक मगास पकडूया आपण. हा आपण ट्युनिंग फोर्क ठेवला इथे, तो मग पूर्ण ट्युनिंग फोर्क आहे ना असा इथे ठेवला मी लेटेस्ट एक. हां, तर मगास ट्युनिंग फोर्क. मग हा किती सांगायचा? 30 cm सांगायचं. किती सांगायचं? 30.3 cm. 30.3 cm त्याने सांगितलेलं आहे ना. हां, पण आता काय केलं त्या ट्युनिंग फोर्क 30.3 cm ठेवलं, हा बरोबर असा बसला नव्हता लेटेस्ट एक. काय केलं तुम्ही? त्याला नीट बसवलं तर हा ट्युनिंग फोर्क आहे ना थोडा पुढे सरकला, थोडा लेटेस्ट एक पुढे सरकला, हा थोडा पुढे सरकला. आणि तुम्हाला काय ऑब्झर्व झालं की सर तिसरा डिव्हिजन कोइन्साइड झाला. कितवा? तिसरा डिव्हिजन. मग हा एम हा 0.1 mm चा गॅप होता, हा डिफरन्स 2 - 0.18, 3 - 0.27. मग हा गॅप किती होता? 3 - 0.27 म्हणजे 0.3 mm. जेव्हा थर्ड डिव्हिजन कोइन्साइड आहे तर 0.3 mm चा गॅप भरून निघाला आहे, याचा इथे 0.3 mm वाढला आहे. मग 0.03 है ना, कारण की आपण 0.3 ह्याला म्हटलंय ना, 0.3 ला आपण परत इथे 10 पार्ट्सने डिवाइड केले, मग हा 0.1 mm, 0.2 mm, 0.3 mm. 0.3 mm पण आपण काय करू शकलो? इथे डिस्टन्स कव्हर करू शकलो, है ना. मग
सो हा गॅप इथे जर बसवला जातो आणि हा इथे जर कोइन्साइड झाला तर व्हॉट यू कॅन से इज दॅट 0.3 mm इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड. 0.3 mm इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड. सो पॉईंट कॅन बी मेजर्ड एज तसं 0.3 mm कॅल्क्युलेट केलं पण 0.3 mm इज इक्वल्स टू वॉट 3.3 cm 0.3 cm अपॉन 10 डिव्हिजन दॅट इज 0.03 काय बोलणार आपण त्याला सेंटीमीटर है ना. तर हे कसं आलं आपलं लिस्ट काउंट आपलं काय आहे लिस्ट काउंट म्हणजे हा गॅप किती कमीत कमी भरल्यावर मेजर करू शकता है ना. कमीत कमी तुम्ही काय करू शकता एक इथे जस्ट एक छोटीशी वस्तू ठेवली तर हा गॅप मेजर करून तुम्हाला ते ओळखता येईल की हा 0.1 mm. सो लिस्ट काउंट इज व्हॉट लिस्ट काउंट ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट इज 0.1 mm. इट इज हाउ मच 0.1 mm 0.1 mm. आणि तशी तुम्ही लेटेस्ट इथे थर्ड डिव्हिजन आला है ना तर तुम्ही काय केलं हा सर थर्ड डिव्हिजन आला याचा अर्थ काय थर्ड डिव्हिजन म्हणजे इथे 0.1 mm चे गॅप भरली 0.2 mm चे पण गॅप भरली 0.3 mm चे पण गॅप भरून निघाली म्हणजे 0.3 mm मी गॅप भरून काढलं 0.3 mm म्हणजे काय 0.03 cm. ठीक आहे ठीक आहे. हां आता हे 0.1 काय आहे mm मध्ये आहे है ना 0.1 mm मध्ये आपल्याला काय करायला लागेल यू हॅव टू राईट इन सेंटीमीटर्स. तर आपण काय करायचं इथे आपण काय करायचं 0.3 mm आपल्याला लिहायचं आहे ना. सो व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू राईट द LC. तर LC ची व्हॅल्यू काय असणार आहे LC ची व्हॅल्यू द लिस्ट काउंट इज कमीत कमी किती मेजर करताय तुम्ही मेन स्केल रीडिंगवर किती मेजर करताय अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल. हां आता हे मी ते mm मध्ये लिहिलेलं कारण की 0.1 mm चे मी 3 डिव्हिजन्स घेतलेले ना. पण हे कशात मेजर केलं मी हे कशात मेजर केलं सेंटीमीटर्स मध्ये. मी सेंटीमीटर आणि mm ऍड करू शकणार का नाही ऍड करू शकणार. मग आपल्याला काय करायला लागेल ह्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. ह्याला कशाला कन्वर्ट करायला लागेल सेंटीमीटर्स मध्ये. तर आपण काय करतो हा फॉर्म्युला परत लिहूया आणि इथे वर तुम्हाला दाखवूया कसं लिहितो. LC इक्वल्स MSR म्हणजे काय मेन स्केल रीडिंग अपॉन व्हॉट नंबर ऑफ व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. हां ठीक आहे नो प्रॉब्लेम. मेन स्केल रीडिंग किती आहे कमीत कमी मेन स्केल रीडिंग किती मेजर करू शकता आपण सेंटीमीटर मध्ये हवे आपल्याला. मग कमीत कमी मी 1 cm मेजर करू 0.1 cm मेजर करू शकतो. ओके 0.1 cm मेजर करू शकतो. आता हेच आन्सर मी mm मध्ये लिहिलं तर 1 mm मेजर करू शकतो और 1 mm मेजर करू शकतो. किती डिव्हिजन्स आहेत माझ्या वर्नियर स्केल मध्ये 10 डिव्हिजन्स आहेत. इथे पण 10 डिव्हिजन्स घ्या. माय लिस्ट काउंट किती झाली 0.01 cm और 0.1 mm. तुमची लिस्ट काउंट काय झाली 0.1 mm पण झाली ना कारण की कमीत कमी तुम्ही हा गॅप कितीचा मेजर करू शकता 0.1 mm किंवा 0.01 cm. मग हाच आन्सर तुम्ही परत लिहू शकता. द आन्सर यू कॅन राईट इट अगेन ॲज आणि इज अ ग्रीन मार्कर नाव फायनल रीडिंग मेजरमेंट इज इक्वल्स टू MSR प्लस LC इंटू व्हॉट नंबर ऑफ डिव्हिजन्स. इफ यू वॉन्ट द आन्सर इन सेंटीमीटर्स तर सगळ्या सेंटीमीटर्समध्ये हवे सगळं सेंटीमीटर्स हवे तर आपण काय लिहिणार आहे सगळं सेंटीमीटर्समध्ये तर LC ची व्हॅल्यू पण सेंटीमीटर्स वाली घ्यायची कारण की आपल्याला माहिती आहे एकच सिस्टममध्ये आपलं असलं की कॅल्क्युलेशनला हेल्प होतात है ना. सेंटीमीटरची व्हॅल्यू आम्ही मला ॲड नाही करू शकत. सो MSR किती आहे 30.3 cm प्लस 0.01 cm इंटू नंबर ऑफ डिव्हिजन इज 3. सो यू हॅव 30.3 प्लस 0.03 दॅट इज 30.33 cm विल बी द लेंथ ऑफ द ट्यूनिंग फोर्क. कळलंय. वन्स अगेन अ शॉर्ट ब्रशअप फॉर दिस 9 मेन स्केल डिव्हिजन्स अपॉन 10 वर्नियर स्केल डिव्हिजन्स दॅट इज 0.9 mm दिस यू कॅन मेजर है ना बाय 1 वर्नियर स्केल डिव्हिजनची लेंथ किती दिलं 0.9 mm. इफ 0.1 mm ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑर गॅप इज क्रिएटेड देन दिस 0.1 mm दिस गॅप 0.1 mm अँड दिस 0.9 mm व्हॉट विल हॅपन 1 mm. सो 1 mm यू कॅन कवर है ना. हा डिस्टन्स 0.9 mm आणि हा 0.1 mm जेव्हा हा फर्स्ट डिव्हिजन फर्स्ट मेन स्केलवर डिव्हिजन कोइन्साइड होईल ह्याच्यात यू हॅव मेजर्ड 1 mm. सिमिलरली
हा 0.18 mm असणार आहे सेकंड डिव्हिजन 0.9 प्लस 0.9 0.18 mm किंवा 1.8 mm है ना हा ठीक आहे हा 1.8 mm आणि जर थिकनेस 0.2 mm ची ठेवली तर हा सेकंड डिव्हिजन कोइनसाइड होईल 2 mm वाली लाईन कोइनसाइड होईल है ना हा मग कितवी एमएम वाली लाईन कोइनसाइड झाली मेन स्केल पासून पुढची ओके मेन स्केल पासून पुढची कितवी एमएम वाली लाईन कोइनसाइड झाली ओके जर तिसरी झाली याचा अर्थ काय तिसरी झाली याचा अर्थ काय इथे ऑब्जेक्ट 0.3 mm चं तुम्ही हा कव्हर्ड आहे ना कारण की तुम्हाला माहिती आहे थर्ड डिव्हिजन इज करस्पॉन्ड टू 0.3 mm गॅप फोर्थ डिव्हिजन 0.4 mm गॅप सेव्हन्थ डिव्हिजन 0.7 गॅप फर्स्ट डिव्हिजन 0.1 mm गॅप कारण की आपण मेन स्केलला 10 ने डिवाइड केल्यावर 9 mm लाच 10 ने डिवाइड केलेलं ना आपण म्हणून त्याचं 0.9 mm लेंथ झालेली आणि गॅप कव्हरिंग म्हणजे गॅप कव्हरिंग बिकम्स दॅट हाऊ मच पार्ट इज लेस 1 mm इज लेस बाय 0.1 mm 0.9 mm लेंथ सो 0.1 mm गॅप इज वॉट इट कॅन कव्हर सो 0.1 mm इज द लीस्ट काउंट यू कॅन मेजर बाय दिस डिवाइस ठीक आहे सो वॉट इज दॅट फायनल आन्सर यू हॅव टू जस्ट सिलेक्ट यू हॅव टू जस्ट सी दॅट विच पार्ट ऑफ द मेन स्केल विच पार्ट ऑफ द वर्नियर स्केल डिव्हिजन कोइनसाइड्स दॅट मीन गॅप दॅट मच गॅप वी हॅव कवर्ड है ना मग इथे काय आहे तो लेंथ आपला कवर्ड आहे सो फॉर्म्युला काय तुम्हाला कोणी सांगितलं एखादं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया आहे क्लिअर आहे लिहून घ्या व्यवस्थित जसं तुम्हाला डिस्प्लेस केलं ना हे लास्टला लिहून घ्या ओके आणि हे जसं कसं लिहून घ्या ओके पहिल्यांदा तुमची डायग्राम काढून घ्या एखादं तुम्हाला एक होमवर्क देतो मी बघा एक तुमचा वर्नियर कॅल मध्ये त्याने काय केला एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिला असा ठीक आहे आणि इथे विंडो होता आणि ही तुमची नॉर्मल स्केल होती तर हा जो स्लाइडेबल पार्ट आहे आता मूव होतो असा रोलर असतो एक असा तर रोलरने असं मूव करता येतं हे तर इथे तुम्ही लेटेस्ट एक चार्जर ठेवला असा चार्जर इथे मस्त असा बसवला इथे बसवला तर मग चार्जरला इथे आलं इथे आले सर 4 cm क्लिअर दिसलं 4 cm दिसलं क्लिअरली पण 4 cm टू 5 cm जी लाईन आहे ही 4 cm आणि 5 cm जी लाईन इथे आहे लेटेस्ट एक ही 4 cm आहे इथे पण इथे काय झालं चौथी लाईन कोइनसाइड झाली ह्याची आणि ह्याची चौथी लाईन इथे पण बाकीच्या पण लाईन्स आहेत विंडोच्या कुठल्या अशा 10 divisions आहेत इथे पण इथे ह्याचे किती असतील 9 मध्ये 10 असतील है ना हा असे 10 inside कोइनसाइड पण चौथी वाली काय झाली कोइनसाइड झाली ही चौथी वाली कोइनसाइड झाली याचा अर्थ काय हा जो गॅप किती असता असणार आहे हा गॅप हा 0.36 mm आणि हा 4 mm म्हणजे हा गॅप 0.4 mm चा आहे है ना फोर्थ डिव्हिजन मीन्स वॉट 0.4 mm 0.4 mm नथिंग बट 0.04 cm डिस्टन्स है ना सो ही 4th mm फोर्थ डिव्हिजन कोइनसाइड 0.04 cm लेंथ यू हॅव कव्हर्ड जर जर असं असेल तर तुम्ही त्या थिकनेसची व्हॅल्यू किती सांगणार आहे काय बोलणार आहे तुम्ही फॉर्म्युला काय मेजरमेंट इज इक्वल्स टू वर्ड मेन स्केल रीडिंग प्लस यस मेन स्केल रीडिंग प्लस लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ डिव्हिजन्स ठीक आहे तर मेन स्केल रीडिंग किती आहे आपली 4 cm प्लस लिस्ट काउंट किती आहे कमीत कमी किती मेजर करू शकता या स्केलवरून सांगा तुम्ही है ना व्हाट इज द शॉर्ट स्मॉलेस्ट वैल्यू दैट कैन यू कैन मेजर बाय द लिस्ट काउंट है ना 0.1 mm चा गॅप मेजर करू शकतो म्हणजे 0.1 mm पण लेंथ ट्रेस आउट करून मेजर करू शकतो है ना आणि असे किती डिव्हिजन्स आहेत तुमच्याकडे असे 4 divisions तुम्ही गॅप 1 mm 1 mm 0.1 mm चा गॅप तुम्ही 0.1 mm चा गॅप तुम्ही फर्स्ट डिव्हिजन कोइनसाइड झाल्यावर कळला असं 0.4 mm चा गॅप तुम्हाला फोर्थ डिव्हिजन कोइनसाइड झाल्यावर 0.4 mm डिव्हिजन कव्हर होणार आहे ना सो इफ 0.1 mm टाइम्स 4 divisions आर कव्हर देन 0.4 mm गॅप प्लस 4 cm है ना सो व्हाट यू कॅन से 4 cm एक्झॅक्टली होते आणि त्याच्या पुढे हा एम एम मध्ये लिहिल्या तर चालेल का मगाशी आपण केलं 0.1 mm ला आपण काय लिहू शकतो
0.1 cm पण लिहू शकतो. 0.1 mm इज नथिंग बट वॉट 0.01 cm. सो यू कॅन राईट दॅट 4 cm 0.01 × 4, दॅट इज यू कॅन राईट द आन्सर ॲज 4.04 cm इज द थिकनेस ऑफ दिस चार्जर. ठीक आहे, जर हा 4.1 cm इथे मेन आली असती, इथे काय 4.1 वाली लाईन लेटेस्ट इथे येऊन पुढची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू जस्ट मेजर हाऊ मच इज द गॅप ओव्हरटेकन. एवढं गॅप ओव्हरटेकन असणार आहे तेवढी डिव्हिजन तुमची कोइन्साइड. ठीक आहे, सो इन द क्वेश्चन दे विल गिव्ह यू व्हॉट दिस फॉर्म्युला पाठ करायचं. सेवन्थ डिव्हिजन म्हणलं की डायरेक्ट काय करायचं, 0.01 cm घ्यायचं, द मल्टिप्लाय बाय 7 करायचं, मेन स्केल रीडिंगला ऍड करायचं. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया. इथे लिहितोय ना एक्झाम्पल, आय हॅव रिटन द एक्झाम्पल हियर. इफ एम एस आर इज 7.3 cm एंड 8 डिव्हिजन कोइन्साइड्स टू मेजर अ पेन, एक पेन आहे, पेन्सिल घ्या, पेन्सिल एक पेन्सिलचं तुम्ही मेजरमेंट करताय, 7.3 cm आले त्याच्यावर, 7.3 आलं, 7.3 तुमचा कवर्ड आहे म्हणजे असा जो असेल ना त्याच्यावर, ही 7.7 इथे आली, 7.1 7.2 7.3 वर तुमची काय झाली, विंडो ओपन झाली, म्हणजे 7.3 cm काय झाली, विंडो ओपन झाली. हा, पण काय झालं, त्याचा जो 7.3 ते तुम्हाला क्लिअरली दिसला, 7.3 तुम्हाला क्लिअरली दिसला. ठीक आहे, हा, बट तुला तुम्हाला 7.3 आता दिसणार कुठे, तो इथे दिसणार आहे. हा का इथे दिसणार आहे 7.3, इथे दिसणार आहे 7.3. हा, बट द नंबर ऑफ डिव्हिजन्स कोइन्साइडेड किती आहेत, इथे इथे कुठलाही समज असे लाईन्स असतील, इथे तुमचा 8th डिव्हिजन कोइन्साइड झाला, कितवा 8 म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 डिव्हिजन कोइन्साइड झाला, बाकी सगळ्यांमध्ये गॅप कसं कसं होतं याचा अर्थ काय, वेन 8th डिव्हिजन कोइन्साइड यू सेड दॅट किती 0.1 mm 10 डिव्हिजन्स केलेले, म्हणजे 0.1 cm 10 डिव्हिजन्स केलेले. तसे गॅप्स आपण मेजर करायला लागलेलो, तसे आपण काय करतो इथे 8th डिव्हिजन कोइन्साइडला जे गॅप्स आपण आणलेले ना, ते आपण 8 गॅप कवर केलेला असणार, वाय, बिकॉज 8th डिव्हिजन इज कोइन्साइडेड, है ना. सो व्हॉट यू कॅन राईट हियर, यू कॅन राईट द फॉर्म्युला एज 8th डिव्हिजन कोइन्साइड्स, 8th डिव्हिजन कोइन्साइड्स, है ना, तिथे बघा, है ना, 10th डिव्हिजन कोइन्साइड्स. ओके, सो 10th डिव्हिजन कोइन्साइड्स (0.01 × n), that is what? Lc into n करा, and this you add to the main scale reading. The formula is MSR plus Lc into n is your actual scale. MSR किती आहे? बोला MSR किती आहे? Main scale reading किती आहे? 7.3. प्लस लिस्ट काउंट किती आहे? लिस्ट काउंट इज 0.01. आणि कसे लिस्ट काउंट 0.01 cm मेजर करू शकणार, तसे किती 1 डिव्हिजन्स तुम्ही मेजर केले, किती डिव्हिजन मेजर केले, 8 डिव्हिजन्स तुम्ही मेजर केले, म्हणजे 0.8 mm गॅप तुम्ही कवर केला आहे. 0.7.3 त्याने ऑलरेडी सांगितलं, तर मेन स्केल रीडिंग ते ऑलरेडी कवर्ड आहे. व्हर्नियर स्केलचा उपयोग काय, फक्त जे पुढचे जे डिव्हिजन्स आहेत ना गॅप करून एक्स्ट्रा किती गॅप आला आहे मेन स्केलच्या पुढचा, त्याचं काम ओळखायचं काम घ्या. तुम्हाला असं दिलेलं असेल IIT मध्ये, सो फक्त फॉर्म्युला यूज करायचं, काय कितवा डिव्हिजन आहे, लिस्ट काउंट लक्षात ठेवा, ऑलरेडी 0.01 आहे, इफ इट इज इन सेंटीमीटर्स, 0.01 cm इंटू एम, जर mm मध्ये असेल तर काय होईल, 0.1 mm असेल तो इंटू एम, पण आपल्याला आन्सर सेंटीमीटरमध्ये आहे, तर 0.01 lc3 यूज करायचं. सो आन्सर इज वॉट 7.3 हे झालं 8 cm, तर पेन्सिलची हाईट किती झाली 7.38 cm. लास्ट एक हे लिहून घ्या,
नीड्स काउंट ऑफ वर्नियर कैलिपर्स इज 0.1 mm और 0.01 cm. दोनों बराबर है. सेंटीमीटर मध्ये हवे तर हा फॉर्म्युला यूज करा. एमएम मध्ये होईल तर हा वाला यूज करा. ठीक आहे. ओके, सो टुडेज वर्क इज ड्रॉ द डायग्राम ऑफ वर्नियर कॅलिपर्स ओनली. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट पण आहे आपला, पण तो आपण पुढे घेऊया. ठीक आहे, आज के लिए बस इतना ही. ओके, सो योर होमवर्क इज यू गो ऑन यूट्यूब एंड सर्च वर्नियर कैलिपर्स और उसके बारे में आपको वीडियो देखना है. आपका होमवर्क सिर्फ इतना है, वर्नियर कैलिपर्स का डायग्राम ड्रॉ करना है और उसके बारे में वीडियो देखना है. और चाहिए तो आप एक प्रॉब्लम, उसके ऊपर कौन सा भी एक फेवरेट प्रॉब्लम आप बुक में है, आईआईटी की बुक में, वहाँ से सॉल्व कर सकते हो या मुझे पूछ सकते हो.